हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त, मजेत, छान. घरी बसल्या बसल्या आपण सेफ आहोत, सुरक्षित आहोत. पण कुणी विचार केलाय का की आपले माननीय पंतप्रधानजी नरेंद्र मोदीजी हे पण एक माणूसच आहेत. उद्धव ठाकरेजी आपल्या महाराष्ट्राला लाभलेले छान कडक कडकदार नेते, ते पण माणूसच आहेत. त्यांचा आपण जनतेने थोडा तरी विचार केला पाहिजे ना. ते आपल्यासाठी एवढं करतात, राबतायत स्वतःची काळजी न घेता. पण त्यांना कळकळीचं सांगणारं म्हणजे असं मला वाटते बरं का, एक वैयक्तिक माझं स्वतःचं मत आणि एक मी बहीण आई असं म्हणजे एक मनातून तळमळीनं ती भावना त्यांच्याबद्दलची येते की सर आपण स्वतःची काळजी घ्या, तुम्ही आमच्यासाठी खूप करताय, या देशासाठी खूप करताय, पण प्लीज सर नरेंद्र मोदीजी आपण आणि उद्धव ठाकरेजी आपण आणि बाकी सर्व नेते, कार्यकर्ते, डॉक्टर्स, नर्स, सगळं सर्व सर्वच, पण आपण आहात तर आम्ही आहोत. प्लीज स्वतःची काळजी घ्या सर, कळकळीनं माझी विनंती आहे तुम्हाला. प्लीज आपली केअर करा. तुम्ही स्वस्थ तर सारी जनता स्वस्थ, सगळं भविष्य घडवणारे तुम्हीच आहात. या देशाचं भविष्य चांगलं वाईट सगळं तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही करताही आहात, आम्ही पाहतोय डोळ्यांनी. पण प्लीज सर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. फक्त मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही कुठेही गेलात, कुठेही काय केलात, तर स्वतःची काळजी घ्या, प्लीज घ्या. थँक्यू सर. थँक्यू नरेंद्र मोदीजी, माझा प्रणाम, सल्यूट. भारतासाठी आपण खूप करत आहात. भारतीय नागरिकत्व, भारतीय नागरिक म्हणून, एक गृहिणी म्हणून, सामान्य स्त्री म्हणून, जे काय असेल, एक मानव म्हणून मला तुमच्याबद्दलची आत्मीयता तळमळ आहे. प्लीज प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या सर. आय लव यू सर. मोदीजी आणि उद्धव ठाकरेजी आणि बाकी सर्व कार्यकर्ते नेते, त्यांना माझा प्रणाम, सल्यूट. थँक्यू सो मच सर.